Today we are going to understand remaining part of fraction. In previous video we understand what is half part, quarter part and three quarter part. How to show it, how to color it, we understand so. Now we are going to understand the quarter, half and three quarter parts of collection. How to show? एखाद्या कलेक्शनचं क्वार्टर पार्ट हाफ पार्ट कसा दाखवायचा, थ्री क्वार्टर पार्ट कसा ओळखायचा हे आता आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक एक्झाम्पल पाहू. बघू इथे वेगवेगळे एक्झाम्पल्स दिलेले आहेत ना. सगळ्यात पहिल्यांदा इथं काय सांगितलेलं आहे, शो अ हाफ ऑफ दिस कलेक्शन. इथं आपल्याला काय हे ट्रायंगलचे कलेक्शन आहे आणि या कलेक्शनमधलं त्यांनी काय सांगितलेलं आहे, शो अ हाफ ऑफ दिस कलेक्शन. हाफ मीन्स वी नो होल पार्ट्स 50% पार्ट. होलचे जेव्हा आपण टू इक्वल पार्ट्स करतो तेव्हा आपल्याला हाफ मिळतात. आता होल आपल्याकडे किती आहे, सिक्स आहे. मग हे आपण ओरलही करू शकतो. जर होलमध्ये सिक्स आहे तर हाफमध्ये किती असणार आहे, थ्री असणार. मग आपल्याला किती पार्ट शो करायचा आहे, तर थ्री पार्ट एकत्र, थ्री ट्रायंगल्स एकत्र शो करायचे. म्हणजे थ्री ट्रायंगल्स म्हणजेच काय असणार आहे, तर ह्या होल सिक्स ट्रायंगलचे काय असणार आहे, हाफ पार्ट असणार आहे. आपण त्याच्यासाठी काय करूया, हा एक सर्कल असा ड्रॉ करूया. तर या सर्कलने आपण काय केलेलं आहे की आपल्याला जे कलेक्शन दिलेलं आहे ट्रायंगलचं, त्या ट्रायंगलच्या कलेक्शनमधले हाफ पार्ट आपण सर्कलमध्ये काय केलेलं आहे, शो केलेलं आहे, दाखवलेलं आहे. आता रिमेनिंग पार्टसुद्धा काय असणार आहे, मग हाफ पार्ट असणार आहे. ठीक आहे, आता हे हाफ पार्ट आपण कसं शो करायचं, कसं दाखवायचं हे कळलं, समजलं. आता याच्यानंतर आपण पाहू कलर थ्री क्वार्टर पार्ट शोन विल. आता आपल्याला काय करायचं आहे, तर इथे जे कलेक्शन आपल्याला दिलेलं आहे बॉल्स, ह्या कलेक्शनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, थ्री क्वार्टर पार्ट आपल्याला दाखवायचं आहे. त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करूया की आपल्याकडे टोटल कलेक्शन कितीच आहे पाहू. वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट, एट वस्तू आहेत, एट ऑब्जेक्ट आहेत आपल्याकडे. ह्याच्या आपल्याला थ्री क्वार्टर पार्ट आधी सिलेक्ट करायचा आहे आणि मग तो कलर करायचा आहे. मग आपण काय करूया, सगळ्यात पहिल्यांदा याचे हाफ करू. हाफ केले, फोर फोर इक्वली डिवाईड केलं. आता त्याच्यानंतर हाफचे परत आपण हाफ करूया. पहा म्हणजे आपल्याला काय मिळते, तर फोर इक्वल क्वार्टर्स मिळतील आपल्याला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला फोर क्वार्टर्स मिळाले सेपरेटली. हा वन क्वार्टर, टू क्वार्टर, थ्री अँड फोर हे सेपरेट क्वार्टर्स मिळाले. आता ह्या प्रत्येक क्वार्टरमधले आपल्याला किती क्वार्टर घ्यायचे आहेत, थ्री क्वार्टर. म्हणजे टोटल आपल्याकडे हे होल कलेक्शनचे फोर क्वार्टर आपण आधी तयार केले आणि यातले आपल्याला काय करायचे आहे, थ्री क्वार्टर्स कलर करायचे. ते आता आपण पटकन करू शकतो. तर आपण काय करूया, आता त्यातले थ्री क्वार्टर्स, हा वन क्वार्टर कलर केला, त्याच्यानंतर हा सेकंड क्वार्टर कलर केला आणि त्याच्यानंतर हा थर्ड क्वार्टर आपण कलर केला. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे इथं, तर आपल्याकडे जे होल कलेक्शन होतं त्या होल कलेक्शनमधलं काय केलेलं आहे, थ्री क्वार्टर पार्ट कलर केलेलं आहे. ते करण्यासाठी आधी आपण काय केलं, हे हाफमध्ये डिवाईड केलं, त्याच्यानंतर हे क्वार्टर पार्टमध्ये डिवाईड केलं. जर संख्या कमी असेल तर या पद्धतीनं आपण करू शकतो. जर संख्या थोडीशी जास्त असेल ऑब्जेक्टची, कलेक्शनची, तर आपण कसं करायचं हे आपण पाहूया. पहा, शो अ क्वार्टर ऑफ द कलेक्शन. आता हे जे स्टार्सचं कलेक्शन दिलेलं आहे, या कलेक्शनमधलं आपल्याला काय सांगितलेलं आहे की अ क्वार्टर पार्ट काय करायचं आहे, आपल्याला दाखवायचं आहे. त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा टोटल स्टार्स किती आहेत हे काउंट करूया. वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन अँड सिक्स्टीन. टोटल स्टार्स आर सिक्स्टीन. मीन्स आपण होल कलेक्शन इज सिक्स्टीन स्टार्स, ते होलमध्ये येणार. मग जर सिक्स्टीन होल असेल तर त्याचे हाफ किती असणार आहेत, एट असणार आहेत. सिक्स्टीनचे हाफ किती असतात, एट असतात. मग हाफ एट असतील तर क्वार्टर किती असणार आहे. आपण ह्या आधी पाहिलेलं आहे की हाफचे आपण जर पुन्हा हाफ केले तर आपल्याला क्वार्टर पार्ट मिळतो. मग एटचे हाफ किती होणार आहे, फोर. म्हणजेच सिक्स्टीनचा क्वार्टर पार्ट किती असणार आहे, फोर कलेक्शन आधी आपण जर घेऊ शकतो. त्याच्यानंतर थ्री क्वार्टर्स किती असणार आहे, जर आपण हाफ आणि क्वार्टर एकत्र केलं तरी आपल्याला थ्री क्वार्टर्स मिळतात, किंवा वन क्वार्टर आपण थ्री टाईम घेतला तरीसुद्धा आपल्याला काय मिळतो, थ्री क्वार्टर्स मिळतो. मग आपल्याला इथं थ्री क्वार्टर्स किती येणार आहेत, ट्वेल्व.
12. नंबर्स आपल्याला मिळाले, त्या नंबर्सवरून आपल्याला जे काही विचारलं असेल, जरी क्वेश्चन मध्ये थ्री क्वार्टर पार्ट शो करायचा असेल तरी आपण याच्यावरून पटकन करू शकतो. हाफ पार्ट विचारला असेल तरी आपण याच्यावरून पटकन तो शो करू शकतो. याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस काय करायची आहे, तर आपल्याला जे काही कलेक्शन दिलेले आहे ते असं आपल्याला डिव्हाइड व्यवस्थित करता आलं पाहिजे, प्रॉपरली करता आलं पाहिजे. होल, हाफ, क्वार्टर, थ्री क्वार्टर हे जर व्यवस्थित आलं तर आपण काय करू शकतो की ती कुठलीही होल कलेक्शन कितीही मोठं असू द्या, आपण ते इझिली काय करू शकतो, दाखवू शकतो किंवा कन्व्हर्टही करू शकतो. मग आता आपल्याकडे 16 स्टार्स आहेत आणि त्यातले आपल्याला क्वार्टर पार्ट शो करायचा आहे. मग क्वार्टर पार्ट म्हणजे आपल्याला किती स्टार्स एकत्र घ्यावे लागतील? 4 स्टार. म्हणजे आपण हे 4 स्टार आपण काय करूया, सेपरेट शो करू. आता या सर्कलच्या माध्यमातून आपण काय केलेलं आहे की हे क्वार्टर पार्ट ह्या फोर कलेक्शनचं आपण दाखवलेलं आहे, किंवा आपण हे फोर स्टार्स कलरही करू शकतो. आपण आपल्या वेगवेगळ्या पद्धतीनं आपण काय करू शकतो, हे वेगळे क्वार्टर पार्ट दाखवू शकतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर याच्यावरती काही वर्ड प्रॉब्लेमसुद्धा असतात, कशा पद्धतीचे बघा. तर इथे एक आहे, अंधा हॅज अ 100 रुपीज, हे शी गेव अ क्वार्टर ऑफ दॅट अमाऊंट टू हर ब्रदर, वॉट इज द अमाऊंट ऑफ मनी शी गेव हिम. अंधाकडे किती आहे? 100 रुपीज आहे. आणि 100 रुपीजमध्ये अंधाने तिच्या भावाला, शी गेव हर ब्रदर, तिच्या भावाला तिने किती दिलेलं आहे? अ क्वार्टर पार्ट ऑफ दॅट. आता अ क्वार्टर पार्ट म्हणजे किती येणार आहे? एक 100 रुपीज इज 4, इट मीन्स अ क्वार्टर ऑफ 100 इज 25 रुपीज इज अ 25 रुपीज इज अ क्वार्टर पार्ट ऑफ 100 रुपीज. 100 रुपीज, ठीक आहे. आता 100 रुपीज मधला क्वार्टर पार्ट आपल्याला आलेला आहे, तर आपल्याला ह्या क्वेश्चनचं आन्सर कसं घ्यावं लागेल? अंधा गेव रुपीज 25 रुपीज 25 टू हर ब्रदर. हे आपलं काय झालेलं आहे? आपल्या क्वेश्चनचं आन्सर झालेलं आहे. आता हे 25 रुपीज आपण कसे काढले? आपल्याकडे 400 आहे, तरी आपल्याला असं माउथली ओरली हे कन्वर्ट नाही करता आलं, तरी आपण ही मेथड यूज करायची आहे. इथं आपण काय करायचं आहे, होल जर आपले 100 असतील तर हाफ किती येणार आहे? 50. आणि ह्याचे हाफ किती होणार आहे? 25. अशा प्रकारे आपण काय करायचे आहे, या पद्धतीने आपण सतत प्रॅक्टिस केली की आपण ओरलीसुद्धा हे कन्वर्जन करू शकतो. अशा प्रकारे आपण वर्ड प्रॉब्लेमचे ॲन्सरसुद्धा शोधायचे. त्यानंतर अजून एक आपल्याला टेक्स्टबुकमध्ये प्रश्न विचारलेले आहेत, हाऊ मच इज इच ऑफ द फॉलोईंग, असे काही प्रश्न विचारलेले आहेत आणि ते किती आहे असं विचारलेलं आहे. जसं की हाफ ऑफ 24 मीटर लेंथ ऑफ क्लॉथ, आपल्याकडे 24 मीटरचं 24 मीटर लेंथचं क्लॉथ आहे आणि त्याचे हाफ किती असणार आहे? तर 24 इज होल, सो इट मीन्स इट्स हाफ इज 12 मीटर. 24 मीटर क्लॉथ हाफ इज 12 मीटर. देन सेकंड वन इज अ क्वार्टर पार्ट ऑफ 80 रुपीज, अ क्वार्टर पार्ट ऑफ 80 रुपीज. 80 रुपीज मीन्स होल अमाऊंट आहे. ओके, सी हियर, होल अमाऊंट इज 80 अँड दे आस्क अ क्वार्टर पार्ट. फर्स्ट वी डिवाइड इट इन हाफ, हाफ इज 40 अँड इट्स हाफ इज 20, सो आवर आन्सर इज अ क्वार्टर पार्ट ऑफ 80 रुपीज इज, अ क्वार्टर पार्ट ऑफ 80 रुपीज इज 20 रुपीज. 20 रुपीज. लाईक दिस यू सॉल्व all the given questions from the page number 83.